मानाच्या पालखीतला सर्वात मानाचा पालखी सोहळा ज्याला मानला जातो ती आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा पंढरपूरला पोचायला लागलेला आहे. 30 दिवसाचा आणि 600 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून निघालेला हा पालखी सोहळा पहिल्यांदा पंढरपुरात पोचतो आणि आपले बंधू ज्ञानराज असतील किंवा तुकाराम महाराज यांच्या स्वागतासाठी वाखरीकडे जात असतो. आपल्यासोबत हरणे महाराज आहेत. महाराज, कसा झाला प्रवास पंढरीसमोर आली? पांडुरंगाच्या मुक्ताबाईच्या कृपेने खूप छान प्रवास झाला. हा प्रवास करत असताना आदिशक्ती मुक्ताबाई आमच्या समवेत आहेत. आबालवृद्ध 10 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंतचे वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये त्यांची भावना आहे की मुक्ताबाई आपल्याला चालवत असते, लागणारी शक्ती मुक्ताबाई पुरवत असते. या भावनेतून आम्ही आता पंढरपूरच्या दिशेने आलेलो आहोत. पंढरपूरमध्ये काही क्षणातच आम्ही पोहोचणार आहोत. पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये जेव्हा प्रवेश होतो मुक्ताबाईच्या कृपेने, परखड असा 30 दिवसाचा प्रवास, 6 जिल्ह्यातून 315 वर्षाची परंपरा आणि तो मिळणारा आनंद हा अद्वितीय आनंद असतो. आणि विशेष करून हा सर्वात पहिले पोहोचणारा मानाचा पालखी सोहळा आईसाहेबांचा असतो. पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सामोरा नामदेवरांचे जे वंशज आहेत, कारण मुक्ताबाईने बोध खेचराशी केला तेने नाम याला बोध येले, नामदेवरांचे आजीगुरु असलेल्या मुक्ताबाईंच्या सामोरे, गुरुघराण्याच्या सामोरे नामदेवरांचे वंशज येतील आणि ते आम्हाला सन्मानाने चंद्रभागेमध्ये मुक्ताबाईच्या पादुकांना स्नान घडेल आणि स्नान झाल्यानंतर मुक्ताबाईंच्या दत्तघाटावर असलेल्या मठामध्ये हा पालखी सोहळा स्थित होईल आणि उद्या जे दशमीला तो पालखी सोहळा सर्व संतांच्या सामोरे जाण्याचा मान ज्या मुक्ताबाईंना आहे, आदिशक्ती मुक्ताबाई सर्व संतांच्या सामोरे जातील आणि सन्मानाने त्यांना पंढरपूरमध्ये घेऊन येतील. तर अशा रीतीने हा मानाचा संत आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा पंढरपूरला पोचलेला आहे. यानंतर आता या पालखी सोहळ्याचे जे शिष्य आहेत संत नामदेव महाराज त्यांचे वंशज आहेत, ते वंशज ह्या मुक्ताईचं स्वागत करतील. चंद्रभागे पादुकांना स्नान करून हे मठात विसावणार आहे पालखी सोहळा आणि उद्या दशमीला ज्यावेळी सर्व संत पालखी सोहळे वाखरीतनं येतील त्यावेळी त्यांच्या स्वागताला सामोरे जाण्याचा मान याच मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला आहे. कॅमेरामॅन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, ABP माझा पंढरपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.